ओदिशामध्ये बालासोर येथे झालेला भीषण रेल्वे अपघात हा प्राथमिक तपासानुसार सिग्नलिंगमधल्या त्रुटींमुळे झाल्याची शक्यता रेल्वे बोर्डानं व्यक्त केली आहे या संदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण समजू शकेल असं रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं उन्होंने अभी जानकारी दी है कि प्रिलिमिनरी फाइंडिंग से ऐसा लगता है कि सिग्नलिंग में कोई कोई परेशानी पाई गई लेकिन वो भी प्रिलिमिनरी जानकारी है हमारे जो कमिश्नर ऑफ रेलवे सेफ्टी हैं उनकी जांच चल रही है इसलिए उनकी जांच कंप्लीट हुए बिना हम लोग कुछ भी नहीं शेयर कर सकते हैं अपघात केवळ कोरोमंडल एक्सप्रेसचाच झाला आहे कोरोमंडल एक्सप्रेस लूप मार्गावर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकले या एक्सप्रेसचे गाडीच्या इंजिनासह काही डबे मालगाडीवर चढले मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंड असल्यामुळे मालगाडी जागची न हलता कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर चढली या अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले या गाडीचे दोन डबे बाजूच्या मार्गिकेवर पडले या मार्गिकेवरून यशवंतपुरा एक्सप्रेस आली त्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसच्या डब्यांना यशवंतपुरा एक्सप्रेस धडकली असं जया वर्मा यांनी सांगितलं